अॅट्रॉसिटी व विनयभंग प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातून एकास अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय. सदर बाजार पोलीस स्टेशन अंतर्गत आरोपी आसिफ तिम्मापुरे यांच्याविरुद्ध दिनांक 1/11/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 26/10/2023 रोजी फिर्यादी व त्यांचे नातवंडे घरी असताना व नातू घराबाहेर खेळण्यासाठी गेला असताना त्यावेळी घराशेजारी राहणारे आरोपी यांनी घाण का टाकलं असं विचारलं असता आरोपींनी फिर्यादीच्या घराच्या गेटच्या आत येऊन जातीवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व फिर्यादीचा विनयभंग केला अशा आशयाची फिर्याद संबंधित पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालय सोलापूर येथे फेटाळण्यात आला होता. त्यानंतर आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. वरील प्रकरणात आरोपीतर्फे अॅडव्होकेट कधीर औटी, अॅडव्होकेट अद्वैत शुक्ल, अॅडव्होकेट प्रकाश कवडे, अॅडव्होकेट दत्तात्रय कापुरे यांनी काम पाहिलं व न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.